कोरोना व्हायरस सोबत लढा देण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 22 मार्च 2020 ला जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होतं. त्या अनुषंगानं गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र रस्ते, व्यापारपेठा आणि इतर प्रतिष्ठानं बंद आहेत. कोरोना व्हायरस सोबत लढा देण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च 2020 ला जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होतं. त्या अनुषंगानं गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र रस्ते, व्यापारी पेठा आणि इतर प्रतिष्ठानं बंद आहेत. गडचिरोली शहरात आज कर्फ्यूला जनतेनं दिलेला प्रतिसाद बघायला मिळाला. यावर आमचे प्रतिनिधी व्यंकटेश दुडमवार यांनी घेतलेला आढावा.